आपण आरोग्य संपदा हे ॲप कसं वापरणार आहे ते बघणार आहोत. इथे स्क्रीनवर तुम्हाला जांभळ्या रंगाच्या आयतामध्ये एक आय नावाचा मार्क दिसतो, तिथे क्लिक करायचं आहे. आरोग्य संपदा डाउनलोड केल्यावर हा आयकॉन तुम्हाला असा दिसेल. याच्यावर क्लिक केल्यानंतर हे आरोग्य संपदा नाव येतं आणि आता इथून पुढे आपल्याला काही परमिशन्स द्याव्या लागतील ॲपला, जेणेकरून हे आपल्या फोनमध्ये नीट चालेल. ते अलाव या ऑप्शनवर क्लिक करत जायचं आहे. भाषा मराठी निवडायची आहे. पुढे आपण हे ॲप सेटअप करणार आहोत. ठीक आहे, यासाठी आपल्याला स्ट्रॉंग इंटरनेटची पण गरज असेल. तर जेव्हा इंटरनेट स्ट्रॉंग असेल तेव्हाच तुम्ही नीट सेटअप करू शकाल. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदी ही जी ओळ आहे टेस्टिंग डॉट इंटेलिहेल्थ डॉट ओ आर जी ही दिलेली असेल. त्याच्यानंतर स्थान निवडायचं आहे. तर आता आपण शिकतो आहे हे ॲप कसं वापरायचं आहे, त्यामुळे मी इथे रिमोट सिलेक्ट करते आहे. इथे तुम्हाला बाकी गावांची नावं दिसतील, बडगी, घोटापाडा, जांभूळपाडा, सुरगाणे. आपण रिमोट सिलेक्ट केला आहे. तर डेमो प्रोटोकॉल वापरा, याच्यावर ऑलरेडी हे हिरवं चिन्ह असेल. त्याच्यानंतर पुढे हे वापरकर्ता नावाने संकेत शब्द प्रविष्ट करा हा जो ऑप्शन आहे. इथे तुम्हाला दोन क्रेडेन्शियल्स दिले जातील. सध्या आपण इथे नर्स आणि यासाठी दिलेला पासवर्ड nurse123 हा टाकून लॉग इन करत आहोत. रिफ्रेश प्रगतीपथावर, म्हणजे हे ॲप आता रिफ्रेश होत आहे. तुम्ही यामध्ये प्रवेश करू शकता. यासाठी थोडासा वेळ लागतो कारण आपण पहिल्यांदाच हे ॲप सेटअप करतो आहे आपल्या फोनवर. आता आपण हे ॲप चालवण्यासाठी आपल्याला अजून एक ऑप्शन इथे एनेबल करावा लागतो. इथे लिहिलं आहे डिस्प्ले ओवर अदर ॲप्स. आरोग्य संपदामध्ये जाऊन शेवटची परमिशन आपल्याला द्यायची आहे, अलाव डिस्प्ले ओवर अदर ॲप्स. काही काही फोनमध्ये हे ऑप्शन दाखवतात, काहीमध्ये दाखवत नाहीत. तर मी इथे अलाव करते आहे. आता मला या ॲपवर जाऊन हा ॲप चालवता येईल. तर इथे तुम्हाला काही ऑप्शन्स दिसतील, जसं की रुग्णशोधा, आजची वेट, सक्रिय भेटी आणि बाकी तुम्ही वाचू शकता. आपल्याला रुग्णशोधामध्ये जायचं आहे. तर ह्या रुग्णशोधामध्ये तुम्हाला ही जी लिस्ट दिसते आहे यामध्ये काही लोकांनी, ज्यांनी हे ॲप आधी वापरून बघितलं आहे, त्यांनी काही एंट्रीज केलेल्या आहेत. तर आपल्याला नवीन एंट्री करायची, म्हणजे एक नवीन रुग्ण त्याची माहिती किंवा नवीन व्यक्ती आपण या ॲपशी जोडत आहोत, ज्याची माहिती नोट डाऊन करत आहोत, त्याच्यासाठी अधिक चिन्हावर जायचं आहे. आता इथे गोपनीयता सूचना येते. ही प्रायव्हसी पॉलिसी असेल आपल्या संस्थेची. म्हणजे आपण थोडक्यात सांगायला गेलं तर आपण ज्या व्यक्तीची माहिती इथे रेकॉर्ड करतो आहे किंवा जी माहिती नोंद करतो आहे ती एकदम गोपनीय ठेवली जाईल आणि फक्त विश्लेषण किंवा टेक्निकल कामांसाठीच वापरली जाईल. तर तुमची माहिती इथे सुरक्षित आहे असा एक हा पॅरेग्राफ आहे. आणि तिथे आपण हे ह्या चेकबॉक्समध्येच टिक मार्क केल्यानंतरच पुढे जाऊ शकतो. स्वीकारा. आता या रुग्ण जोडण्यासाठी त्याची काही माहिती इथे आपल्याला घ्यायची आहे. तर सगळ्यात आधी नाव, तर मी उदाहरणार्थ काही ठराविक अक्षरं टाकते नावाची. आता जिथे जिथे ही फुली दिसतीये, समजा आता आडनाव इथे आपण CC टाकलं आहे, तिथे ती फुली दिसतीये, तर ती फुली किंवा त्याला ॲस्ट्रिक्स मार्क म्हणतात, तर तो भाग कंपल्सरी आहे. म्हणजे त्या जागेवर ती माहिती दिल्याशिवाय आपण पुढच्या स्टेपमध्ये जाऊ शकत नाहीत ॲपमध्ये. तर ती माहिती कंपल्सरी आहे. जसं की मधले नाव नाही टाकले तरी चालेल, पण पहिले आणि शेवटचे, तर पहिल्या नाव आणि आडनाव हे दोन्ही समोर हे फुलीचं चिन्ह आहे, ते आपल्याला टाकणं गरजेचं आहे. तर मी लिंग स्त्री सिलेक्ट करते. जन्मतारीख, फोन नंबर हा 10 आकडी असेल तरच आपल्याला ते स्वीकारण्यात येतो. जर तुम्ही जर 9 अक्षरी किंवा 8 अक्षरी टाकला तर ते इनपुट घेणार नाही. आपण करून बघूया.
असं आपण कुठल्याही आकड्यांचा नंबर टाकला तर ॲपमधून आपण जेव्हा पुढच्या स्टेपमध्ये जातो आहे तेव्हा ते आपल्याला पुढे जाऊ देत नाही. त्याच्यामुळे इथे 10 आकडी नंबर टाकणं गरजेचं आहे. तर सध्या मी उदाहरणासाठी इथे सॅम्पल नंबर टाकते आहे. राज्य जिल्हा ही माहिती इथे ऑलरेडी फिट केलेली आहे. ब्लॉक आपण निवडायचा आहे. ब्लॉकमध्ये पेठ, सुरगाणा आणि इतर तालुका, तुम्ही ज्या तालुक्यामध्ये काम करणार आहात तो तालुका निवडायचा आहे. त्यातलं गाव, तर सुरगाणा तालुक्यातले काही गावं इथे येतील, तर मी सिलेक्ट करते खिरवाणे. आता घर क्रमांक, इथे फक्त आपल्याला आकड्यांमध्येच घर क्रमांक टाकायचा आहे. पिनकोड जो असेल तो. आता घराच्या प्रमुखाशी तुमचे नाते काय, म्हणजे ज्या व्यक्तीची माहिती इथे आपण नमूद करतो आहे किंवा नोंद करतो आहे त्या व्यक्तीचं घरातल्या प्रमुखाशी काय नातं आहे ते टाकायचं आहे तुम्हाला. जर तो व्यक्ती स्वतःच असेल घराचा प्रमुख तर ऑप्शन स्वतः, किंवा यानुसार खाली जी ऑप्शन्स दिलेत तुम्हाला इथे त्यानुसार त्याचं नातं आपण इथे नमूद करायचं आहे. तर मी ते स्वतः ऑप्शन सिलेक्ट करते आहे, म्हणजे ज्या व्यक्तीची माहिती मी इथे नोंद करते आहे तो माणूस स्वतःच घराचा प्रमुख आहे. तुमची वैवाहिक स्थिती काय, हे काही ऑप्शन्स दिले आहेत इथे, जसं की निवडा, सध्या विवाहित, विधवा, विधूर, घटस्फोटित, विभक्त. विभक्त म्हणजे ज्यांचा घटस्फोट झालेला नाही आहे तरीही ते वेगळे राहतात असे लोक. सोडून दिलेले म्हणजे जास्ती करून बायकांसाठी हा ऑप्शन लागू होतो की जर ती सासरी राहत नसेल आणि वेगळी झालेली पण नसेल तर तेव्हा हा ऑप्शन सिलेक्ट करायचा. आणि कधीही लग्न केलेलं नाही म्हणजे कोणाची स्थितीच अविवाहित असेल तर आपण ते सिलेक्ट करतो. आपण सिलेक्ट करूया सध्या विवाहित. तुमची शिक्षणाची स्थिती काय आहे, तर इथे बरेच ऑप्शन्स आहेत. त्यातलं मी आता उदाहरणासाठी प्राथमिक शिक्षण इयत्ता 5वीपर्यंत सिलेक्ट करते. व्यवसाय, इथे काही ऑप्शन्स आहेत जसं की पगारदार सरकारी नोकरी, पगारदार खाजगी नोकरी, म्हणजे महिन्याला काही ठराविक वेतन मिळत असेल अशी जर काही नोकरी असेल सरकारी किंवा खाजगी तर हे ऑप्शन्स निवडायचे आहेत तुम्हाला. नंतर किरकोळ व्यापारी, किरकोळ दुकान, लहान मोठा व्यवसाय असेल तर हा ऑप्शन असेल. नंतर कुठे टेक्निशियन म्हणून जर तुम्ही कामाला असाल, चालक, मेसन, कारागीर, तर हा ऑप्शन. शेतीचं काम करत असाल तर हे कृषी शेतकरी हा ऑप्शन आहे. भाडेकरी, शेतकरी, कृषी दैनिक वेतन कार्यकर्ता, म्हणजे कुठल्या शेतामध्ये मजुरीचं काम करत असाल तर ते. नंतर दैनिक वेतन कर्मचारी, अकुशल काम, जर कुठे डेली वेज लेबरसारखं काम असेल तर ते सिलेक्ट करावं. घरगुती काम असेल, म्हणजे जर तुम्ही घरकाम करत असाल, बाहेर कुठेही ठराविक वेतनावर काम करत नसाल तर ते लिहू शकता. जर तुम्ही शिकत असाल तर विद्यार्थी म्हणून सिलेक्ट करा. जर कुठलंही काम नसेल तर बेरोजगार. जर सेवानिवृत्त असाल म्हणजे पेन्शन मिळत असेल, जनरली 60 वर्षाच्या वरच्या गृहस्थांना किंवा बायकांनाही मिळतं, किंवा पेन्शनशिवाय सेवानिवृत्त असाल तरी हे ऑप्शन तुम्ही टाकू शकता. आणि याशिवाय जर इतर काही माहिती असेल जर कोणी दिली तर ती टाकू शकता. सध्या आपण मी इथे लहान व्यवसाय दुकान मालक म्हणून सिलेक्ट करते. फोन मालकी ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे. तर इथे काही पर्याय दिलेले आहेत. तर घरात जो फोन आहे किंवा या कुटुंबामध्ये जो फोन आहे तो कसा वापरला जातो याचा अंदाज घेण्यासाठी ही माहिती आहे. तर इथे काहीही नाही म्हणजे फोन उपलब्ध नाही आहे. मिळून वापरला जातो म्हणजे एक फोन बरेच जण वापरतात. स्मार्टफोनचा मालक आहे म्हणजे या व्यक्तीकडे स्वतःचा स्मार्टफोन आहे आणि तो स्वतः तो वापरतो. साधा फोन आहे, याचा अर्थ फोन साधा आहे ज्यामध्ये काही ठराविक ऑप्शन्स असतात पण तो स्क्रीन टच किंवा त्याच्यामध्ये खूप सारे ॲडव्हान्स फीचर्स नसतात असा फोन. आपण इथे सिलेक्ट करूया स्मार्टफोनचा मालक आहे. तुमची साखर पातळी शेवटच्या वेळी कधी तपासली गेली होती, तर इथे काळानुसार ऑप्शन्स दिलेले आहेत, म्हणजे इथे वेळ सांगतात हे ऑप्शन्स. आपण इथे गेल्या 1 आठवड्यात असं सिलेक्ट करूया. तुमची HB पातळीची शेवटची चाचणी कधी झाली, म्हणजे हिमोग्लोबिन कधी तपासलं गेलं होतं, तर टाकूया गेल्या 1 आठवड्यात. BMI म्हणजे उंची आणि वजन याचं मोजमाप असतं, तर ते कधी तपासले, तर एक टाकू इथे 1 महिना ते 3 महिन्यापूर्वी असं टाकूया. इथे आपण हा पेशंट रजिस्टर केला आहे.
आता जसं आपल्याला दिसतं आहे की माझ्याकडून हा ऑप्शन सुटला आहे, तुम्ही तुमची बी पी शेवटची कधी तपासली होती, म्हणजे तुमचा रक्तदाब ब्लड प्रेशर कधी शेवटचा तपासला होता, इथे एक फुली म्हणजे एक चिन्ह दिलेलं आहे, त्या चिन्हाचा अर्थ असा होतो की हा ऑप्शन कंपल्सरी आहे, तर तो आपण भरला नाही आहे म्हणून मला ॲपमध्ये माहिती सेव्ह करून पुढे जाता येत नाही आहे, म्हणून इथे लाल रंगामध्ये त्यांनी मला ही सूचना दिली आहे, तर आपण तो आता निवडूयात, सिलेक्ट करूयात कधीही तपासले नाही, आणि आता बघूया. इथे अजून दोन प्रश्न आहेत, तेही मी भरले नव्हते. जर मी सिलेक्ट केलं आहे लिंग स्त्री, त्यामुळे मला गर्भधारणा परिणाम म्हणजे गरोदरपणाविषयीचे दोन प्रश्न आहेत, त्याचे उत्तर द्यावे लागणार. त्याच्यामध्ये प्रश्न आहे तुम्ही किती वेळा गरोदर आहात, तर तिथे मी टाकते आहे 2. मागच्या 2 वर्षांमध्ये तुम्ही किती वेळा गरोदर राहिलात, तर तुम्ही मागच्या 2 वर्षांमध्ये गरोदर होता का नाही, त्याच्यानुसार आपण इथे नाही टाकलं तर पुढचे काही प्रश्न तुम्हाला हे आप विचारणार नाही, होय टाकलं ते विचारेल, तर आपण सध्या नाही टाकूयात आणि पेशंट रजिस्टर होतो आहे का ते बघूयात. आता आपलं पेशंटचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालं आहे, मी इथे उदाहरणासाठी हे जे नाव टाकलं आहे AABBCC या नावाखाली हा पेशंट रजिस्टर झाला आहे. इथे 10TPF9 हे जे लिहिलं गेलं आहे पेशंट आय डीच्या समोर, तो पेशंटचा आय डी असेल, प्रत्येक पेशंटला असा एक वेगळा आय डी दिला जातो आणि पेशंटचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालं आहे. पण मागे येऊया. आता रुग्णशोधामध्ये गेल्यानंतर सगळ्यात वर AABB नावाचा हा जो ऑप्शन आहे, त्याच्यानंतर AACC, 10TPF9 हा एक ऑप्शन आहे, तर आपण आत्ता एंटर केलं, आत्ता जे माहिती आपला पुरवली त्यातले हे नवीन पेशंट्स आहेत, आपण याच्यावर क्लिक करून परत ही माहिती बघू शकतो. पुढच्या स्टेप्स पुढच्या व्हिडिओमध्ये बघू.